वळूया पुढच्या बातमीकडे. फडणवीसांनी चर्चेला यावं, मराठे कुठेही अडवणार नाहीत असं जरांगेंनी स्पष्ट केलं. फडणवीसांच्या चर्चेच्या आवाहनानंतर मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली. फडणवीसांनी आज किंवा उद्यापर्यंत चर्चेला यावं असंही ते म्हणाले. दरम्यान मीडियाच्या कॅमेरासमोर चर्चा होत नसते, जरांगेंनी समोरासमोर बसून चर्चा करावी असं TV9 मराठीच्या मुलाखतीमधून फडणवीसांनी काल चर्चेचं आवाहन केलं होतं आणि त्यावर जरांगे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली. ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, ओपननेस असला पाहिजे, हे बरोबर आहे, पण मीडियांच्या माईक समोर संवाद नाही होऊ शकत. तुम्ही संवाद जर करायचा आहे 10 माणसं बसवा, 100 माणसं बसवा, पण माईक समोर कसा संवाद होईल? आता समजा एखादी उपाययोजना सरकारतर्फे सांगितली आणि ती मान्य नसेल, तर ती जणू काही सरकारची भूमिकाच ती आहे अशी गेली, तर समाजामध्ये ते अजून आंदोलन चिघळतं. त्याच्यामुळे जरांगेंना चर्चेचं आव्हान आहे का? म्हणजे ते नेहमीच आहे, कधी नव्हतं सांगा. त्यांच्या कानात गोळे घालले काल काय सांगितलं मग मी या मुलांना तुम्हाला मराठी आडून मारण्या चर्चेला फक्त यंदा चर्चेला या मला बोलता येत आहे तर नंतर येऊन उपयोग नाही. तुम्ही आज जे आज या उद्याच्या दिवसात या, तुम्ही या प्रत्यक्ष चर्चेला आवडतो आमचे मराठी तुम्हाला पुढे आडून मारले फक्त यंदाच यायचं का नाही ते सांगायचं, बाकीचं बोलबोल नाही करायचं.